नमस्कार शिक्षक मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आम्ही माध्यमिकच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आता या व्हिडिओमध्ये आता आपण नोंदणी केलेले जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांचे जी सूट आय डी आपल्याला कुठे मिळतील या संदर्भातलं मार्गदर्शन आता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आता हे जे प्रशिक्षण आहे बा गुगल क्लासरूम प्रशिक्षण आहे चालू आहे आजचा पहिला दिवस होता उद्या त्याचा दुसरा दिवस असणार आहे मग हे जे ट्रेनिंग आहे गुगल क्लासरूम प्रशिक्षण तेवीस आणि चोवीस डिसेंबर रोजी सुरू असलेलं या प्रशिक्षणासाठी नोंदणी केलेले जे शिक्षक आहेत त्यांचे जी सूट आय डी आपल्या कुठे आणि कसे मिळतील आता बऱ्याच जणांना याचा मेल आय डी आपला जो मेल आय डी दिला होता रजिस्टर करताना त्याच्यावर आलेला आहे त्याच्यावरती जी सूट आय डी पाठवलेले आहेत परंतु ज्यांना कोणाला जी सूट आय डी मिळाले नाहीत त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता मी एक लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करावं लागेल तुम्हाला लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट कुठे जाणार आहात गुगल क्रोमवर जाणार आहात किंवा गुगलवरती महाई स्कूल डॉट ए सी डॉट इन जरी सर्च केलं तरीही चालू शकतं आता या ठिकाणी पहा ऑनलाइन गुगल क्लासरूम प्रशिक्षण दोन हजार एकवीस बावीससाठी नोंदणी केलेल्या शिक्षकांचे जी सूट आय डी अशी आहेत डिस्ट्रिक्ट घेतलं निवडलं डिस्ट्रिक्ट या ठिकाणी मी निवडलं साधारणतः नंदुरबार घेतलं समजा नंदुरबारमधला एक ब्लॉग घेतला नवापूर नावाचा ब्लॉक घेतला ब्लॉग घेतल्याबरोबर या ठिकाणी ज्या शिक्षकांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे रजिस्ट्रेशन करताना युडॅस कोड टाकणं गरजेचं होतं आणि शाळेचं नाव लिहिणं गरजेचं होतं आता यानुसार पा सिरियल नंबर युडॅस कोड नाव आणि ॲक्शनवरती शो टीचर या ठिकाणी आलेला आहे आता पहिल्या या ठिकाणी जेडपी स्कूल गुजराती बॉईज नवापूर यावरती ॲक्शनवरती क्लिक केलं शो टीचरवर आपण क्लिक केलं त्याच्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहा त्या शिक्षकाचं नाव आलं नरेश बाबूभाई प्रजापती आणि त्या शिक्षकाचा गुगल वर्क स्पेस ईमेल आय डी त्या ठिकाणी आलेला आहे मग हा मेल आय डी कसा असणार आहे तुमचा आय डी असेल आणि त्यानंतर ॲट द रेट महाईस्कूल डॉट ई सी डॉट इन अशा प्रकारचा असणार आहे आणि याचा पासवर्ड या ठिकाणी वरती सांगितलं बा आपल्या जी सूट आय डीचा पासवर्ड खालीलप्रमाणे असेल आपला पासवर्ड हा आठ अक्षर किंवा अंकाचा असेल आपल्या प्रथम नावाचे इंग्रजीतील पहिली चार अक्षरं पैकी पहिले अक्षर कॅपिटल घ्यायचं आणि आपण नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकाचे शेवटचे चार अंक घ्यावायचे असणार आहे उदाहरणार्थ आपले नाव निलेश असेल आणि मोबाईल नंबर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ एक असा असेल तर त्या ठिकाणी आपला पासवर्ड असा असणार आहे एन एन कॅपिटल असेल एन आय एली पहिली चार अक्षरे घ्यायची एन आय ई एन कॅपिटल आणि मोबाईल नंबरचे शेवटचे अक्षर अठ्ठ्याहत्तर एक्क्याण्णव असा तुमचा पासवर्ड असणार आहे म्हणजे एक लक्षात आला असेल तुमच्या की या व्हिडिओच्या मा माध्यमातून तुम्हाला जी सूट आय डी जो ऑनलाईन गुगल क्लासरूम प्रशिक्षणासाठी आवश्यक आहे तो कुठे मिळणार याचं नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तुमच्या काय सूचना असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही या चॅनलला प्रथम असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्रसुद्धा विसरू नका आणि शेजारी बेलायकॉनी दाबा धन्यवाद